सेंटरची स्थापना प्रथम शाखा 1999 लोठेची झाली होती आणि यात क्रिएटिव्ह इनोव्हेशन टेक्नॉलॉजीची दुसरी शाखा आज गोळकोंडे येथे तिचे उद्घाटन होत आहे. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उद्घाटक लाभले त्रिपुर संघचे लाडके आमदार माननीय शेखराजी निकमसर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं स्वागत इथे होते. या क्रिएटिव्ह इनोव्हेशनचे संचालक अध्यक्ष माननीय जाफरजी परकार आणि शमसुद्दीन परकार यांना विनंती करतो की आपण लाडके आमदार माननीय शेखरजी निकमसर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन स्वागत करायचं आहे. एकोणीसशे नव्याण्णवनंतर ही दुसरी शाखा चिपळूण गोलकोंडे रोड येथे या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी दुसरी शाखेचे तसं उद्घाटन संपन्न होतं. मी सरांना विनंती करतो की या उद्घाटन प्रसंगी आपण या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला शुभेच्छा द्यायचे. स्वागत होते की उपस्थित मान्यवरांचं स्वागत होते सर सरांच्या हस्ते या कार्यक्रमाला उपस्थित विकास प्रकार याचं स्वागत होत आहे. माननीय शेखरजी निकम सर आपण विकास प्रकारचं स्वागत करायचो. याने करायचे सर पाहुणे आहेत. हमजा बरकर यांचं सुद्धा स्वागत होत आहे. समजुद्दीन परकर मोहम्मद परकर यांचं स्वागत करतो. साजी तलवारे त्याचबरोबर जाफर परकर यांचं सुद्धा स्वागत होते. त्याचबरोबर अब्दुल कादिर परकर यांचं सुद्धा स्वागत होते. स्वागत समारंभ संपलेला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला उपस्थित मार्गदर्शक म्हणून आणि शुभेच्छक म्हणून लाभलेले लाडके आमदार माननीय शेखरजी निकम सर मी आपल्या विनंती करतो की उद्घाटन प्रसंगी आपण या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आपल्या शुभेच्छा द्यायचे. क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी गोळकोंडेच्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले इसाकजी परकार, हमजाताई परकार, शकील तांबे, इकबालजी अरकाटे, त्याचबरोबर आमचे कादीरभाई आणि या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचे संचालक जाफरभाई, शमसुद्दीनभाई, इतर देखील असलेले सर्व मान्यवर, माझ्या सगळ्या भगिनी आणि बंधूंना, खरं म्हटलं तर कॉम्प्युटर क्षेत्रात आज गरज आहे आणि वेगवेगळे शिक्षण घेणं ही मुलांची गरज ओळखून क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीनी ही शाखा आज इथं की ओपन केलेली. तिचा फायदा आपल्याला सर्वसामान्य मुलांना देखील होईल, कारण क्रिएटिव्ह नावच क्रिएटिव्ह आहे, म्हणजे काहीतरी नवं घडवण्याचं काम निश्चितपणे ह्यांच्या माध्यमातून होऊ शकेल. आज तुम्ही बघितलं वेगवेगळ्या ठिकाणी माझ्याकडेही डिग्री फार्मसी कॉलेज आहे. आज मुस्लिम समाजातही मुली खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात. कॉलेजमध्ये जर गेलो बघायला तुम्ही तर किमान 100-22 मुली या आपल्या समाजातून आहे. हा एक बदल आहे. पूर्वी 10-12 झालं नाही तर लगेच लग्न लागली होऊन जायची. आज लग्न झाल्यानंतरही शिकण्याचा कल सगळ्यांकडे दिसून येतं
एक आपल्यातला खूप चांगला बदल आहे. याच पद्धतीने पुढेही गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या संचालक आणि शाखेला देखील आम्हा सगळ्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि मध्ये गॅप बराच पडला, म्हणजे पहिली शाखा कधी झाली? 99 आणि आता 23-24 वर्ष झाली. आता पुढच्या वर्षी लगेच वर्षा वर्षाला एक शाखा आपली झालीच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. थोडीशी गडबड झाली का हे मुख्यमंत्रींनी हे कार्यक्रम मला वाटलं होतं 1-1.5 वाजता सगळं आटपेल आणि तिकडचं आटपून मी इथं येणार होतो आणि आत्ताच इथं संपल्यावर सहज फोन केला. पण पत्रकार साहेब बोलले काही झालं ते अर्धा मानित तरी आलंच पाहिजे. त्यामुळे हे प्रेम महत्त्वाचं आहे. आजचं तुमचं पुन्हा एकदा या नव्या शाखेला शुभेच्छा देत असतात. उभारणीच्या कामात आणि नोकरी धंद्याच्या ह्याच्यात सुद्धा मुलांना ह्याचा खूप चांगला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विसराने विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. माननीय आमदार शेखर निकम सर, कॅप्टन पंकज यांचं स्वागत करतो. अरकाडे, धन्यवाद सर, धन्यवाद. Thank you.